आजही 24 तास एक पाऊल पुढे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन पुढे जाता यावं, त्यांची प्रगती व्हावी या उदात्त हेतून ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगडमध्ये कोंडगावात सुरू करण्यात आली होती एक शाळा. शांतिरतन विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आलं. सर्व सोयीसुविधा असतानाही शाळेला मान्यता मात्र नाहीये. कधी शाळेला मान्यता मिळेल याची वाट पाहून अखेर संस्थेनं हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि आता हेल्पलाईनची टीम या शाळेला मान्यता मिळवून देणारच. ठाणे जिल्ह्यातला विक्रमगड म्हणजे आदिवासी बहुल तालुका. इथल्या कोंडगाव मध्ये शांतिरतन विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आलं. 2009 साली हे महाविद्यालय सुरू करण्यात आलं. पंचतत्व सेवा संस्थेनं हे महाविद्यालय सुरू केलं. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी शासनानं काही नियम आखून दिलेत. या सर्व नियमांचं तंतोतंत पालन करत पंचतत्व सेवा संस्थेनं हे महाविद्यालय सुरू केलं. या शाळेत 624 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय 22 शिक्षक, 1 लेखनिक आणि 3 शिपाई या शाळेत आहेत. पण खेदाची बाब म्हणजे शाळेला शिक्षण विभागानं अजूनही मान्यता दिलेली नाही. 4 एकर जागेवर बसलेली ही शाळा. सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना या शाळेत देण्यात आल्यात. शाळेला मान्यता मिळावी यासाठी पंचतत्व सेवा संस्थेनं 2008 साली शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं या शाळेची पाहणी केली, पण प्रस्ताव धूळ खात पडला. अखेर पंचतत्व संस्थेनं 2012 साली पुन्हा याचा पाठपुरावा केला, पण अजूनही प्रस्तावावर धुळीचे थरच चढतायत. ही शाळा संपूर्ण आदिवासी क्षेत्रात मोडते. इथे शिकणारे सर्व विद्यार्थी आदिवासी आहेत. परिसराच्या 4.5 किलोमीटर पर्यंत उच्च माध्यमिक शाळा नाही, 8 किलोमीटर पर्यंत माध्यमिक शाळा नाही. आदिवासी बहुल परिसरात विद्यार्थ्यांचं हे एकमेव शिक्षणाचं ठिकाण, तेही अतिशय जवळ. एवढ्या सर्व सुविधा असताना जर शाळेला मान्यता मिळत नसेल तर त्याची कारणंही कळायलाच हवीत. आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी संपूर्ण महाराष्ट्र लेवलला कबड्डीमध्ये खेळून आलेल्या आहेत. 2 विद्यार्थिनींचं नॅशनलवरती आमची त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे आम्ही शैक्षणिक दर्जा पण ठेवलेला आहे, तसंच खेळावर पण आम्ही लक्ष ठेवून आहोत. ही 100% आदिवासी परिक्षेत्रातली शाळा आहे आणि 100% आदिवासी मुलं शिकणारी ही शाळा आहे. तेव्हा हे अनुदानासहित ह्या शाळेला या ठिकाणी मान्यता मिळावी. आम्ही सध्या शासन दरबारीच हे आमचे प्रयत्न चालू आहेत. वारंवार जिल्हा परिषदेला पत्र देणं, वारंवार शिक्षण संचालकांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत. संस्थेचे सर्व प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्यांनी संपर्क साधला झी हेल्पलाईनला. आदिवासी विभागात शिक्षणाची गंगा पोहोचावी, त्यांच्यातूनही हुशार मुलं पुढे यावीत, त्यांचा विकास व्हावा या उदात्त हेतून ही शाळा सुरू करण्यात आली. पण शिक्षण विभागाला जर या उदात्त हेतूशी काही देणं घेणं नसेल तर हेल्पलाईनची टीम आता त्यांना जागा करेल, कारण सवाल आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे. विक्रमगडहून हर्षद पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.